शहर के अपर पुलिस आयुक्त नवीन रेड्डी और डीसीपी विनीता शाहू और उनकी टीम ने सीतापट्टी थाना अंतर्गत सदाशिव अपार्टमेंट खरे टाउन में शिवम कुमार शंकरलाल राय के दूसरी मंजिल पर फ्लैट में चल रहे क्रिकेट मैच के सट्टा अड्डे पर छापा मारकर आरोपी को गिरफ्तार कर लिया। आरोपी बरापत्तर शिवनी मध्य प्रदेश निवासी है। आरोपी ऑनलाइन पाकिस्तान सुपर लीग 2020 क्रिकेट मैच पर खाईपाली कर रहा था। पुलिस सूत्रों के अनुसार 24 साल के राय को 2020 मैच के दौरान लाहौर और क्वेटा के बीच 7x20 पर ऑनलाइन खाईपाली करते हुए पाया गया है। पुलिस ने यहां से 7 मोबाइल, 3 टैब, 1 मैकबुक, 1 टीवी बॉक्स, 1 हार्ड डिस्क जब्त की गई। साथ ही पुलिस ने एक पोलो वॉल्सवैगन कार और 67,200 नकद और 5,27,400 रुपए की अन्य सामग्री भी जब्त की गई और सीतापट्टी थाने में मामला दर्ज किया गया। यह कार्यवाही अपर पुलिस कमिश्नर नवीन रेड्डी, जोन 2 की डीसीपी विनीता शाहू के मार्गदर्शन में अचल कपूर, कुणाल धुरट, सचिन जाधव, अनिल त्रिपाठी, रामदास नारीकर, प्रशांत देशमुख, राकेश कोतमारे, आशीष वानखेड़े, अमित भूरे ने की। जे आरोपी आहे ते 4 वर्षापासून नागपूर शहर येथे राहत आहे आणि इथे तो शिक्षणाकरिता आलेला होता। सध्या CA फायनल इयर येथे तो शिकत आहे आणि तो मूळचा शिवनी मध्य प्रदेश इथला रहिवासी आहे। त्यांचे वडील एक शेतकरी आहेत आणि आई एक टीचर आहे। जवळपास 1 वर्षापासून जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालेला आहे तेव्हापासून त्यांनी हे सुरू केलं आहे। ते मित्रांमार्फत त्यांना हे पूर्ण प्रोसेस कळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे एक फ्लॅट रेंटवर घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे खायवळ वगैरे घेणे सुरू केलं। आता एकदम सुरुवाती फेजमध्ये तपास आहे। आता सर्व जे त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत आणि त्यांच्या जे त्यांच्याकडून माहिती घेणे सुरू आहे आणि त्यांच्या इतर बुकीशी संबंध असण्याबाबत शक्यता नकारता येते। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।